महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी 10 रुपये शिवभोजन थाळी उपक्रम सुरू केला असला तरी त्यात असलेल्या मर्यादेवरून ही योजना पुढे कशी चालणार हाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी अशा योजना कशा चालवाव्यात याचे उत्तम उदाहरण ठरलेल्या पुण्यातील हमाल पंचायतीकडून अनेक वर्ष सुरू असलेल्या कष्टाची भाकरी या उपक्रमाला राज्य सरकारने हातभार लावला अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. ना नफा ना तोटा, तत्वावर कष्टाची भाकरीमध्ये 30 रुपये थाळी मिळते. 1974 हमाल पंचायतीचे नेते बाबा आढव यांनी हमालांसाठी ही कष्टाची भाकर सुरू केली. प्रारंभी या कार्यक्रमाला सरकारकडून धान्य मिळत होते पण भाजप सत्तेत आल्यावर ते बंद झाले. त्यामुळे शिवभोजन थाळीमधील मर्यादा लक्षात घेता अल्पदरात कष्टकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या कष्टाच्या भाकरीला शासनाने आधार देण्याची गरज आहे.